मुंबई तक ब्रॉट यू बाय हिरल वा इंडिया स्पाइसेस। वा इंडिया कंप्लीट मसाले आपके घर का शेफ। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदारसंघ हा जयंत पाटील यांच्यामुळे दिग्गज उमेदवाराचा असलेला मतदारसंघ, पण त्यांच्याशी टक्कर घेण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष असणारे निशिकांत पाटील हे सज्ज झाले आहेत। आज त्यांनी इथं उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्यांची यामागची भावना काय आहे, भूमिका काय आहे, याबद्दल आपण त्यांच्याशी बोलतोय। सर, पहिल्यांदा मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज तुम्ही अर्ज उमेदवारी अर्ज भरला, त्या संदर्भातली तुमची भूमिका काय आहे? इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा ऊस उत्पादक, दूध उत्पादक, युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न, या तीन मुद्द्यासाठी खूप पद्धतीनं लोकांच्या आग्रहासाठी मी या ठिकाणी ते प्रश्न सोडवण्यासाठी आज उमेदवारी दाखल केलेली आहे। भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष मी असल्यामुळं भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून आज उमेदवारी दाखल करायला आहे। गेली 35 वर्ष या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण करण्यात आलं, सामान्य माणसं विकासापासून दूर ठेवण्यात आलं आणि फक्त नातेवाईकांचं भलं करणं हा एकमेव अजेंडा घेऊन गेल्या 35 वर्षामध्ये विद्यमान आमदार काम करत आहे, त्याची प्रचंड चीड मतदारसंघातील सामान्य माणसाला आहे आणि त्याचा उद्रेक या निवडणुकीच्या निमित्तानं 23 तारखेच्या निकालामध्ये निश्चितपणे पाहायला मिळेल अशी खात्री आहे। आपण मतदारसंघाचा खूप विकास केला असं मत स्वतः 35 वर्षामध्ये या विधानसभा मतदारसंघातील पाणंद रस्तेसुद्धा, की ज्या कारखान्याला त्यांचा ऊस त्या रस्त्याला जातो, ते रस्तेसुद्धा करण्याचं त्यांना झालं नाही। असे 145 किलोमीटरचे रस्ते 26,50,00,000 मंजूर करून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही केले। खरं तर 35 वर्षाचा कार्यकाळ हा मोठा असतो एखाद्या नेत्यासाठी। विकास कामाच्या साठी अर्ज करायची गावाला अपेक्षा नाही आहे किंवा आवश्यकता नाही। कुठल्याही मागणी मुक्त गावं ही विकासाच्या दृष्टीने असली पाहिजे होती, परंतु आज जर आपण या 57 गावामध्ये मतदारसंघाला तर विकासाचा जे त्या ठिकाणी डंका पिटवत आहे त्यांचा डंका तुम्हाला फील्डवर गेल्यावर निश्चितपणानं कळेल। कारण ज्या नेत्याचा हा मतदारसंघ म्हणून आपण उल्लेख केला, त्यांनी या जिल्ह्यातल्या ऊस उत्पादकांचं 1,00,000 रुपयाचं नुकसान ऊसाच्या दरामध्ये केलेलं आहे, त्याची चीड ही सामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्याला। कुठल्याही देशाचा असो किंवा राज्याचा असो, तेव्हा आपण विकासाची गोष्ट करतो त्यावेळेला त्या ठिकाणी असणारी कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची मानली जाते। इस्लामपूरला असो किंवा सांगलीला असो, कुठल्याही बाजूने एवढा महत्त्वाचा जिल्हा असूनही कनेक्टिव्हिटी नाही आहे। जे 35 वर्ष आमदार आहेत, ज्यांनी विकास केला असं ते सांगतात, त्यांना साधं पेठ सांगली रस्ता आहे हा चार पदरी करता आला नाही, फोर लेन करता आला नाही, की ज्याची आवश्यकता 20 वर्षापूर्वी होती। हजारो शेकडो बळी त्या रस्त्याच्या अपघातामध्ये गेलेले आहेत, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले। हे 17.5 वर्ष मंत्री होते, अर्थमंत्री म्हणून 9 वर्ष त्यांनी काम केलं, तिजोरीचे सगळ्या किल्ल्या त्यांच्याकडे होत्या, त्यांना हा रस्ता करता आला नाही। इतर गोष्टी खूप आहेत, हा रस्ताच त्यांना करता आला नाही, किती अकार्यक्षम आहे हे सांगण्याची अजून कुठल्या भविष्यवेत्तेची गरज नाही। तर हे होते निशिकांत पाटील यांनी आपल्याला सांगितलं की दिव्याखाली अंधार असल्याप्रमाणे जयंत पाटील यांनी इतर ठिकाणी जरी विकास केला असेल किंवा ते अर्थमंत्री असताना जर तिजोरीच्या किल्ल्या त्यांच्याकडे असल्या तरी त्यांनी मतदारसंघातील साधे पाणंद रस्ते देखील केले नाही, कुठलीही कनेक्टिव्हिटी त्यांच्या मतदारसंघाला किंवा सांगली जिल्ह्याला निर्माण करण्यासाठी कुठलाही प्रयत्न केला नाही असा आरोप त्यांनी केला। कॅमेरामन जमीरसोबत स्वाती चिखलीकर, मुंबई तक, इस्लामपूर।